जगभर साजरा होणाऱ्या ख्रिसमसला गोव्यामध्ये मिडनाईट मासनं सुरुवात झाली. आज सकाळी सुरू गोव्यातल्या अनेक चर्चमध्ये भाविकांनी हजेरी लावत प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. आनंद आणि उत्साहाचं पर्व म्हणजे नाताळ अर्थात ख्रिसमस. या निमित्तानं पूर्वेकडचा रोम मानल्या जाणाऱ्या गोव्यातल्या चर्चेसमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 1.5 महिन्यांपासून अनेक ठिकाणी या ख्रिसमसची तयारी सुरू होती. काही लोक या दरम्यान उपासही करतात. यंदा गोव्यातल्या सर्व चर्चमध्ये मिडनाईट मास झाला. येशूचं गुणगान करणारी गाणी कॅरॉल्स असं सगळं म्हणत नाताळचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न गेले काही दिवस सुरू होता. आणि काल खरं तर आज खऱ्या अर्थानं त्यानं शिखर गाठलं. तिकडे मेक्सिकोमध्ये बाळ येशूची जगातली सर्वात मोठी प्रतिकृती तयार करण्यात आली. ती प्रतिकृती बघण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी लोक या प्रतिकृतीला आवर्जून भेट देतात. पेरूमधल्या मिरियम वलेन्सिया इथं येशूच्या जन्माच्या 333 विविध दृश्यांचा संग्रह करण्यात आला. गेली 28 वर्ष त्या येशूच्या प्रतिकृती गोळा करतायत. या संग्रहालयामध्ये येशूच्या जन्माची विविध 333 दृश्य आहेत. या 333 दृश्य ही प्रत्येक अतिशय वेगळ्या प्रकारची आहेत. ही दृश्य बघण्यासाठी नागरिक गर्दी करतात.